नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खमकर, स्टॉक मार्केट ट्रेडर ट्रेनर, तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत काही सायकोलॉजीचे पॉईंट. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला खूप सारं नॉलेज असतं, परंतु तरीही आपल्याकडून काही ना काहीतरी चुका होत असतात आणि आपण चुकीचे ट्रेड घेऊन चांगला आलेला प्रॉफिटही घालवत असतो. आता करायचं आहे काय, तर मी फक्त 3 मुद्दे ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. पहिली गोष्ट की कधीही बियॉन्ड एक्सपेक्टेशन जाऊ नका. म्हणजे काय, तर खूप सारा मोठा विचार एकाच ट्रेडमध्ये मला करायचा नाही आहे. म्हणजे मी जर 10,000 रुपये लावतोय तर माझं एक्सपेक्टेशन 1,00,000 रुपये प्रॉफिट असणं म्हणजे मी खूप मोठी चूक करतो याच्यामध्ये येऊन. कारण नेहमी प्रॉफिट हा थेंबे थेंबे तळे साचो ह्या मनीच्या उक्तीप्रमाणे विचार केला पाहिजे आपल्याला, तरच तुम्ही मोठ्या प्रॉफिटकडे जाताल. म्हणजे काय, तर एका ट्रेडमधून नॉर्मली मला 20-30% ऑप्शनच्या ट्रेडमधून जर मिळत आहेत तर मी एक योग्य प्रॉफिट घेतोय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये एका रात्रीत कोण श्रीमंत होत नाही. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर स्टेप बाय स्टेप जायचंय. जसं वॉरेन बफेट सर असतील, राकेश झुंझुनवाला असतील किंवा राधाकृष्ण दामानी सर असतील, ही लोक एका रात्री श्रीमंत नाही झालेले. मित्रांनो, यांचं वयाची आज 50-50 वर्ष आहेत वय त्यांचं. यावेळी यांच्याकडे एवढी अमाप संपत्ती आलेली आहे, आपल्याकडे पण येणार आहे. फक्त आपल्याला थोडं पेशन्स ठेवून काम करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करत राहायचं आहे. 3 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओव्हर ट्रेड करू नका. बऱ्याच वेळेला लोक काय करतात की खूप सारा प्रॉफिट एका ट्रेडमध्ये झालेला असतो, आणखीन असंच प्रॉफिट मला दुसऱ्या ट्रेडमध्ये होईल म्हणून आणखीन 2-3 ट्रेड घेतात. काय होतं, याच्यामुळे ॲक्च्युली जो सकाळी प्रॉफिट आलेला आहे तो दुपारच्या ट्रेडमध्ये निघून जातो. त्यामुळे ओव्हर ट्रेडवर कंट्रोल ठेवा. ह्या 3 सायकॉलॉजीच्या पॉईंटवर काम करा आणि जर आवडलं तर खाली कमेंटमध्ये जाऊन येस करा, जेणेकरून मी तुम्हाला आणखीन काही कंडिशन्स सायकॉलॉजीचे पॉईंट्स येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन. आणि हो, व्हिडिओ आवडला तर आता लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.